मी आहे पिवळा धमक चाफा मी आहे लाल भडक जास्वंद मला खूप मित्र आहेत मला एक बहीण आहे हा त्याचा डबा आहे ही माझी वही आहे बरं पाहिलं का तुम्ही चाफा जास्वंद मुलगा काय सांगत होते ते प्रत्येकाने स्वतःबद्दल सांगितलेली ही विशेष माहिती आहे हो की नाही हो ना जास्वंद कशी म्हणे लाल भडक आणि कसा तर पिवळा धमक बरोबर हो ना मित्र किती तर म्हणे खूप आणि बहीण म्हणे एक डबा म्हणे त्याचा आणि वही म्हणे माझी बरोबर म्हणजे आता इथे काय होत तर प्रत्येकाने स्वतःबद्दल किंवा त्या त्या वस्तूबद्दल सांगितलेली ही विशेष माहितीच आहे हो की नाही हो ताई म्हणजे हे विशेषण हो ना अगदी बरोबर शाब्बास शर्वरी पण ताई पिवळा धमक आणि लाल भडक ही विशेषणे मला पटतायत पण खूप त्याचा माझी ही कशी विशेषणे का नाही अरे मित्र हे आहे नाम मग या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता तर खूप हे तू गप ताई तुम्हीच सांगा नाही प्रथमे शर्वरी सांगते ते अगदी बरोबर आहे आता तू मला सांग त्याच्या पुढील वाक्यात नामे कोणती आहेत सांग बरं बहीण डबा आणि वही बरोबर मग आता या नामांबद्दल कोणत्या शब्दांमुळे तुला विशेष माहिती मिळतीय बघ बरं एक त्याचा आणि माझी या शब्दांमुळे पण ताई हे शब्द जरा वेगळे वाटत ना वेगळे वाटत म्हणजे कसे त्याचा माझी म्हणजे सर्व वाटतात ना हो पण या वाक्यात ते नामान ऐवजी आली आहेत का ते बघ बरं नाही मला कळलं ताई या वाक्यात ती विशेषणेच आहेत सॉरी शर्वरी अरे असू दे रे कळणार ना तुला हम्म बरं मग आता आपण या विशेषणांची ओळखच करून घेऊया हम्म मी आहे विशेषण मी नामाबद्दल विशेष माहिती सांगतो भाषेत माझ्या वापराला खूप महत्व आहे हा बोलताना लिहिताना माझा योग्य वापर तुम्ही करायला शिकलात तर तुमची भाषा श्रीमंत समृद्ध झालीच असं समजा उद्या मोठे झालात की तुम्ही लेखक व्हाल कवी व्हाल आणि वाचकांना खूप आनंद द्याल आणि हो तुम्हालाही नवनिर्मितीचा आनंद मिळेलच की मी काय एकटा बोलत बसलो तुमच्याशी खरं म्हणजे मी आलोय ते तुम्हाला माझ्या भावंडांशी ओळख करून द्यायला थांबा हा तेच करून देतील त्यांची स्वतःची ओळख नामाचे रंग रूप प्रत दर्जा याविषयी मी विशेष माहिती सांगतो म्हणून मला म्हणतात गुणविशेषण नामाची संख्या किती याबद्दल मी विशेष माहिती सांगतो म्हणून मला म्हणतात संख्या विशेषण <laughs> सर्व नामांपासून माझी निर्मिती होते म्हणजे नामांपूर्वी सर्व नामांपासून तयार झालेला मी येतो म्हणून मला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात बर प्रथमेश शर्वरी मजा आली ना म्हणजे विशेषणाने स्वतःची माहिती तर दिलीच आहे पण येताना त्याच्या भावंडांनाही घेऊन आला आणि त्यांना सुद्धा त्यांची ओळख करून द्यायला सांगितली बर आता तरी तुम्हाला त्यांची खरी ओळख झाली आहे ना होत आहे आज आम्ही विशेषणांचे तीन मुख्य प्रकार शिकलो बरोबर हो, गुणविशेषण संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण बरोबर बरं मग आता मला कोणतीही पाच गुणवाचक विशेषणं कोण सांगेल मी सांगते ताजे उंच कडू मसालेदार आणि स्वच्छ बर आणि आता या गुणविशेषणांचा वाक्यात उपयोग कोण करून दाखवणार आहे ताई मी मासे खरेदी केले औनीने यशाचे उंच शिखर गाठले दादाने कडू औषध प्यायले आईने मसालेदार भाजी केली बाळाने स्वच्छ आंघोळ केली बरोबर म्हणजे मासे शिखर औषध आणि काय भाजी अंघोळ या नामांच्या रूप गुण प्रत दर्जा यांविषयी विशे, विशेष माहिती सांगितलेले हे शब्द आहेत हो की नाही म्हणजे कुठले तर ताजे उंच कडू मसालेदार स्वच्छ म्हणून ही झाली गुणविशेषणं कळत बर आता संख्या विशेषण असलेली वाक्य मला कोण सांगेल मी सांगते मामाकडे एक गाय आहे दादाने बक्षिसाची अर्धी रक्कम अंधशाळेला देणगी म्हणून दिली मी मजल्यावर राहते आमच्या वर्गात मुलांच्या दुप्पट मुली आहेत आमच्या घरावर असंख्य कवले आहेत छान मस्त शर्वरी बर आता सार्वनामिक विशेषण असलेली वाक्य मला प्रथमेश सांगेल हो ताई मी सांगतो मी शिक्षक होणार त्याचा रुमाल घेऊ नकोस काकांनी आमची आ, बाग छान केली आम्ही सहलीला गेलो ही कालही दिसली अगदी बरोबर बरं मग आता तुम्हाला विशेषणांचे प्रकार नीट समजलेत असं समजू काय शिकलो नामाविषयी अधिक माहिती सांगणारे विशेषण असते विशेषणाचे तीन प्रकार आहेत एक गुणवाचक विशेषण दोन संख्यावाचक विशेषण आणि तीन सार्वनामिक विशेषण गुणवाचक विशेषणे नामांचे रंग रूप आकार चव प्रत इत्यादी विषयी माहिती सांगतात खूप असंख्य अनेक अधिक इत्यादी विशेषणे नामांविषयी संख्येच्या संदर्भात विशेष माहिती देतात काही सर्वनामे नामांपुढे येतात आणि ती नामांविषयी विशेष माहिती सांगतात म्हणून ही सार्वनामिक विशेषणे म्हणून ओळखली जातात स्वाध्याय एक वर्गीकरण करा पिवळसर टवटवीत दुप्पट असंख्य जितका तुझी आंबट चार आमची गुणवाचक विशेषणे संख्यावाचक विशेषणे सार्वनामिक विशेषणे दोन खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखून लिहा एक असला पैसा आम्हाला नको दोन रागीट घोडा त्या दिवशी उधळला तीन असंख्य श्रोते मैफिलीत दंग झाले आव्हान खालील विशेषणांचा नामाप्रमाणे उपयोग करून वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंत हे माणसे या नामाचे विशेषण आहे या ऐवजी श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात ते नामासारखे वापरले जाते चालता मूर्ख गाणारा पाच पुढचा thank mm -hmm. you